तुमच्या टीममध्ये जी तुमची टीम सुरुवातीपासून जी स्ट्रॉंग दिसत होती आणि त्यानंतर टीममध्ये जी फाटाफूट झाली, तर त्याला मूळ कारणीभूत कोण होतं असं तुम्हाला वाटतं? टीम फटाफट झाली म्हणजे त्याच्यात कारणीभूत म्हणजे एकतर जान्हवी निकी दोन मुद्दे होते. कारण जान्हवी मागून मागून म्हणायला लागले मी इंडिव्हिज्युअल खेळते, मी इंडिव्हिज्युअल खेळते, मी इंडिव्हिज्युअल खेळते. समोरासमोर देशी आमचा कॅप्टन्सीचा टास्क चालू असताना ती मला त्या दिवशी म्हणली, मी तिला म्हणलं तुम्हाला नॉमिनेट केलं मला याचा अजिबात राग नाही, तू का केलं? ती म्हणली मला तुझा राग होता, वैयक्तिक होता, बाकी मुद्द्यांचं काय नव्हतं, मुद्दे मला पटवायला काही लागत नाही, त्यामुळं मी तुला नॉमिनेट केलं. तर ठीक आहे म्हणली मी इंडिव्हिज्युअल खेळ नाही. मग ती इंडिव्हिज्युअल खेळती म्हणल्यावर सुद्धा मी सुद्धा ब्रझर दाबायला पळालो नाही, कारण मला माहिती होतं ती खेळती तर तिला खेळून द्यावा, दुसरं टार्गेट होतं निक्की. निक्कीने जेव्हा सांगितलं ये टीमला मी ट्रॉफी घेऊन देणार नाही, तेव्हापासून जे आमच्यात कर वातावरण बिघडलं ते बिघडलंच. आणि आमची चर्चा काय व्हायची की निक्की ऐकत नाही, निक्की ऐकत नाही, निक्कीची मतं निक्कीची मतं. म्हणजे कसं इरिनाला ती काय म्हणली तू माझ्या ग्रुपमध्ये आले, अरे तुझा ग्रुप म्हणजे तू कोणाचा ग्रुप आहे? तू आम्ही जेव्हा बसतो तेव्हा ग्रुप होतो हेच आमचं असते, तू माझ्या ग्रुपमध्ये तुझा एकटीचा ग्रुप नाही, चलो चलो तू चलो चलो म्हणण्याने तू चल, हे आम्हाला पटत नव्हतं. त्यामुळे सुरुवात त्या दोघींनी केली, पण मी वैभव आरबाज असा होतो आमचं ठरलेलंही होतं, कोणी किती वांद ह्यांचं काय नाही, आपण तिघांनी एकत्र राहायचं आणि आम्ही शेवटपर्यंत एकत्र राहिलो. मी सुद्धा शेवटपर्यंत सुद्धा जान्हवीनी दगा केला पण मी दगा केला नाही, मी माझी मैत्री जपली. मी रितेश सरांच्या विरोधात सुद्धा गेलो मैत्री जपायसाठी. रितेश सरांनी पहिल्यांदा दोन एलिमिनेशन करायला सांगितले होते, तेव्हा मी रितेश सरांची माफी मागितली, सर मला माफ करा, टास्क मैत्रीचा होता, मी टास्क मैत्रीमध्ये आगपेटी काडीची पेटी देणार नाही. हे आरबाज जान्हवी आणि निक्की राहिली होती, तीनच राहिली होती आणि त्यांना टॅग द्यायची होती. माझा धडा झाला नाही मैत्रीला टॅग लावायचा, तर मी सरांना म्हणलं सर मी देत नाही. सर म्हणले तुला येईल मिशन, म्हणलं ठीक आहे माझा निर्णय मी बाहेर जातो काय अडचण नाही. पण परत सरांची माफी मागितली, म्हणलं सर मला राहायचं आहे खेळून द्या. मग सर त्याच्या माझ्यासंग एक आठवडा बोलले नाही, म्हणलं ठीक आहे. पण रविवारच्या एपिसोड सरांना जरा गोड बोललो आणि सरांनी मला माफही केलं, म्हणले असं करू नका टास्क करत जा, म्हणले करन सर.